मास्क ही सध्या काळाची गरज बनलेली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून आपला आपल्याला मास्क वापरण्याचा संदेश देतो आहे। मास्क वापरा आणि सुरक्षित रहा। कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहरासह तालुक्यामधील जनतेसाठी अत्यंत चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे। आज कोपरगाव शहरातील व तालुक्यातील आपण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या बघितली तर आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि उच्चांकी रुग्णसंख्या जी आहे ती आज मिळून आलेली आहे। 146 जण आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाची मोठी आणि दुःखद बातमी आहे की आज 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे अत्यंत काळजी वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। आपण जर पाहिलं तर आजही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे। जे नियम शासन सांगतं आहे, प्रशासन सांगतं आहे, त्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन नागरिकांकडून करण्यात येत आहे ते असं दिसून येत आहे। आज संध्याकाळी जेव्हा कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले तर अनेक नागरिक होते ज्यांच्या तोंडावर मास्कच नव्हतं, तर अनेक जे नागरिक आहेत ते विनाकारण संचारबंदीचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरताना आढळून आलेले आहे। वारंवार प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोविड संदर्भात जे नियम सांगण्यात येते ते नियमांचे पालन करा। तरी देखील अनेक नागरिकांकडून याचा उल्लंघन होताना दिसत आहे आणि त्यामुळेच कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे। आज संध्याकाळी पोलीस प्रशासनाने जेव्हा कारवाई केली त्यानंतर कोपरगाव शहरातील सुभाषनगर असेल, संजयनगर असेल, बैलबाजार रोड असेल, निवारा असेल किंवा गांधीनगर असेल, हनुमाननगर असेल, या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाऊन दंडात्मक कारवाई तर केलीच आहे, परंतु जे टवाळखोर करून विनाकारण जे आहे ते कट्ट्यावर बसलेले होते त्या तरुणांना लाठीचा प्रसाद देखील आज खावा लागलेला आहे। त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे, आपल्यासाठी आहे। आपल्याला जर पोलीस कारवाई जे टाळायची असेल तर आपण नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे आता कम्युनिटी स्प्रेड वाढलेलं आहे, प्रचंड प्रमाणात रुग्णसंख्या मिळून येत आहे। कोरोना सेंटरची जर आपण परिस्थिती पाहिली तर कोपरगाव शहरातील जवळजवळ सर्वच कोरोना सेंटर जे आहे ते फुल झालेले आहे। जे कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी एकही बेडसुद्धा आता उपलब्ध राहिलेला नाही, अशी परिस्थिती इतकी गंभीर बनत चाललेली आहे। त्यामुळे आता नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं बनलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने आता नवीन कोविड सेंटर तयार करण्याची तयारी देखील आता सुरू झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनो आता आपल्याला देखील या कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आपण आता आपली स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे। याविषयी आज माहिती दिली आहे कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी। पाहूया काय म्हणाले तहसीलदार। सर, सध्याची परिस्थिती सर्वात जास्त आकडा आज कोरोनाबाधितांचा आज आलेला आहे आणि डेथ पण जास्त झालेली आहे, काय नेमकं कारण असू शकतं आणि काय नागरिकांनी काळजी घ्यायला हवी? आता आज कोपरगाव तालुक्यांचा कोरोनाबाधितांचा आकडा जर बघितला तर आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आकडा आज 146 एवढे कोरोनाबाधित रुग्ण कोपरगाव तालुक्यामध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंट इतर लॅबमधून जे काही रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाले त्याच्या अनुषंगाने आज सर्वात जास्त रुग्ण कोरोनाचे आढळून आलेले आहेत। पण त्याच्यासोबतच काळजी वाढवणारी गोष्ट म्हणजे आज 6 डेथ आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये झालेल्या आहेत। या डेथ ज्या आहेत त्या मागील 2 दिवसापासून झालेल्या आहेत, परंतु त्या रिपोर्ट न झाल्यामुळे आज ऑनलाईन पोर्टलला आपण भरल्यामुळे त्या एकत्रित 6 दिसत आहेत, परंतु तरी पण 3 दिवसामिळून 6 डेथ म्हणजे हा एक भयानक प्रकार आपल्यासमोर येत आहे। त्याच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत परत एकदा आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या, जबाबदारीने वागा, विनाकारण बाहेर फिरू नका, मास्क घाला आणि सॅनिटायझरचा योग्य तो वापर करा आणि बाहेर फिरताना किंवा सार्वजनिक वापरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करा। सर, कोविड सेंटरची सध्याची काय परिस्थिती आहे? कोविड सेंटरच्या बाबतीमध्ये आता SSGM कॉलेजला आपण कोविड सेंटर केलेलं आहे, तिथे 160 कॅपॅसिटी आहे। त्याच्यानंतर मूकबधीर विद्यालयामध्ये आपण 60 कॅपॅसिटी असणारं कोविड सेंटर तयार ठेवलेलं आहे आणि या उपरही आपल्याला जर गरज पडली तर आपण आत्मामलिक हॉस्पिटलचं 400 रुग्ण सामावतील अशा प्रकारचं आपण CCC स्टँडबाय आता तयार करत आहोत। सर्व कोपरगाव शहर व ग्रामीण नागरिकांना एक पोलीस दलाच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की वर्तमान स्थितीमध्ये जी कोविडचा प्रादुर्भाव आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शासन ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे की कोविडला नियंत्रणात आणण्यासाठी त्याच पद्धतीने जनतेने देखील सहकार्य केलं पाहिजे। माननीय जिल्हाधिकारी सो यांनी जे आदेश दिले आहेत त्यानुसार संचारबंदी लागू आहे, रात्री 8 वाजेनंतर कोणी आपल्या आस्थापना ओपन ठेवू नये। जे हॉटेलवाले व्यवस्था असतील त्यांना 8 ते 10 त्यांनी त्या ठिकाणी पार्सल सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा
वापर केला नाही तर त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू शकतो। या स्थितीमध्ये सर्व नागरिकांना आम्ही पोलीस दलाच्या वतीने पुन्हा आवाहन करतो आहे की आपण कोणी अनावश्यकरित्या बाहेर फिरू नका, अत्यंत आवश्यक असेल अशाच परिस्थितीमध्ये बाहेर निघा। बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर्व शांतता आहे तर आपण बाहेर फिरत जावं आणि आपण कुठेतरी वॉकिंग करावं, हे अत्यंत अशोभनीय आहे। नागरिकांना पुन्हा विनंती करतो आम्ही की पोलीस दल आपल्याला आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जे बाध्य करत आहेत यासाठी पोलीस दलाची एक मजबुरी आहे, प्रशासनाची मजबुरी आहे की असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे। वैद्यकीय क्षेत्र असू दे की या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह प्रशासन असू दे, पोलीस दल असू दे, कारण प्रत्येकाचा उद्देश हा एवढाच आहे की कोविड कशा पद्धतीने नियंत्रणात आलं पाहिजे आणि जी परिस्थिती भयावह आहे या भयावह परिस्थितीमध्ये मार्ग काढताना जनतेने पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे। बऱ्याच ठिकाणी आता प्रॉब्लेम येणार आहे की अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आता पेशंटचे प्रॉब्लेम येतात, मेडिसिनचे प्रॉब्लेम येतात, या परिस्थितीमध्ये एकमेकाला समजून घेणं आवश्यक आहे। त्यासोबतच मी वैद्यकीय व्यवसायातील मेडिकल स्टोअर्स यांना देखील मी आवाहन करणार आहे की आपल्याकडे येणाऱ्या कुठल्याही पेशंटच्या नातेवाईकांना आपण त्याच पद्धतीने ट्रीट करावं की ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की आपलं देखील नातेवाईक अशा आधी राहू शकतात, त्यावेळेस आपण ज्या भूमिकेत राहू त्याच भूमिकेत प्रत्येकाने राहिलं पाहिजे, या भूमिकेचं मी आहे। कारण की कोविडच्या पेशंटचे नातेवाईक जे असतात ते नातेवाईक अत्यंत भयभीत स्थितीमध्ये पेशंट म्हणून पेशंटच्या उपचाराकामी किंवा त्याच्या मेडिसिनसाठी इतर ठिकाणी भटकत असतात। कदाचित त्यांच्या असलेल्या एक भयावह स्थितीमुळे त्यांच्याकडनं काही चुकीनं बोललं जाऊ शकतं, त्या स्थितीचा देखील आपण समाजाने विचार केला पाहिजे की त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत, पोलिसांकडनं आहे, वैद्यकीय क्षेत्राकडनं आहे।